Namaskar. आज आपण पाहणार आहोत सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसवरती काही योगासने जगभरात इतक्या जणांना हाडांचे प्रॉब्लेम्स आहेत की ज्यांना हे हाडांचे प्रॉब्लेम असतात त्यांना ही, ही दुखणी आहे तीच असह्य होतात आणि ती जीवघेणी अशी वाटतात आणि या सगळ्यावरती मग आराम देणारे एक एकच उपाय आहे आणि ती म्हणजे योगासने तर कुठली योगासने आपण सर्वायकल स्पॉन्डिलिसिस असेल तर करावीत हे मी सांगणार आहे आणि सर्वायकल स्पॉन्डिलिसिसच्या योगासनांसहित आपण काही आयसोमेट्रिक सुद्धा पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तसं सर्वायकल्स पॉनॅलिसिसमध्ये काय होतं की जी मेंदूपासून डोक्यापासून जी आपल्या स्पाइनपर्यंत संपूर्ण कणाच्या शेवटपर्यंत जी एक नर्व जात असते जी जाड नर्व असते स्पायनल कॉर्ड त्याच्यातून अनेक छोट छोट्या नर्वज आहेत ते आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत जात असतात आता सर्वायकल म्हणजे हा मानेचा भाग या मानेच्या भागांमधून जी नस सुरू होते तिथून ज्या अनेक छोट छोट्या नस नसा आपल्या हातांपर्यंत पोचतात त्यांना दाब मिळतो तो सर्वायकल्स पॉर्नॅलिसिसमध्ये आपला सर्वायकल जो भाग आहे या कण्याच्या त्या मणक्यांमध्ये सूज निर्माण होते मग ती कशी असते आता दोन मणक्यांच्या मध्ये एक चकती असते आणि ही चकती जर वयोमानानुसार त्याच्यामध्ये झीज होत जाते आणि झीज झाल्यामुळे किंवा त्याला सूज आल्यामुळे ती अजून वाढते म्हणजे तिच्या नॅचरल साईजपेक्षा ती, ती जरा जास्त वाढल्यामुळे आजूबाजूने जाणाऱ्या ज्या नस नस आहेत त्यांना दाब मिळतो मग दाब मिळाल्यानंतर तिथून रक्ताभिसरण जे आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतं मग हातांपर्यंत रक्ताभिसरण न झाल्यामुळे आपल्याला हातांचे मुवमेंट्स करता येत नाहीत किंवा कुठली वस्तू उचलताना आपल्याला त्रास होतो जड वस्तू उचलू शकत नाही आणि मग मान दुखणं किंवा मा हाताने ग्रीप न धरणं या गोष्टींमुळे आपल्याला त्याचा भरपूर त्रास होतो आणि हात दुखतात अगदी झोपताही येत नाही एका कुशीवरही झोपता येत नाही इतका त्याचा मानेचा त्रास असतो तर इथे आपण जेव्हा रक्ताभिसरण पुन्हा पूर्ववत करणार तेव्हा आपल्याला या दुखण्यांवरती आराम मिळणार तर हे रक्ताभिसरण पूर्ववत करणारे ह्या आयसोमेट्रिक एक्सरसाइज आहेत पाहूयात पहिला प्रकार आता पाहणार आहोत आयसोमेट्रिक प्रकार म्हणजे कुठले तर दोन्ही बाजूने आपल्याला सारखाच प्रेशर देऊन त्या बरोबर मध्यभागी तो ताण आणणं गरजेचं आहे तर आता जसं लहान मुलं पंच्याचा खेळ खेळतात म्हणजे पंचाला धरून असं पकडून एका बाजूला ढकलण्याची ही जी क्रिया आहे ती एका बाजूनेही घडत असते आणि समोरच्या कडूनही घडत घडत असते त्यामुळे बरोबर इकडे प्रेशर्स मिळतात आणि इथे प्रेशर्स मिळाल्यामुळे त्याचा उपयोग मानेला होतो तसंच इथे आपण हाताने मानेला एक प्रेशर देणार आहोत आणि मानेने हाताला प्रेशर देणार आहोत आता हाताचा प्रेशर मानेला आणि मानेचा प्रेशर हाताला हे दोन्ही प्रेशर्स आपल्याला एकाच वेळेस द्यायचे आहेत ते असे असं जवळजवळ तीस सेकंड ते पंचेचाळीस सेकंड होल्ड केल्यानंतर दुसऱ्या बाजूला आता इथे जेव्हा हा प्रेशर मी देते तेव्हा मला बरोबर इथे मानेला ताण मिळतो आहे ज्याच्यामुळे ज्या ब्लॉक झालेल्या नर्व्ज आहेत त्या ओपन होतील आणि तिथून रक्तभिसरण चांगलं होईल हा एक प्रकार दुसरा प्रकार आता दाखवते दोन्ही हात असे घ्यायचे आणि हाताने हनुवटीला आणि हनुवटीने हाताला एकत्र प्रेशर द्यायचा मग हा प्रेशर दोन्ही मिळून तो इथे मानेला मागे येणार करून पहा आता तिसरे तिसरा स्ट्रेच पाहूयात हा असा हात पुढे घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास घेऊन जवळ घ्यायचं आहे हा चौथा स्ट्रेच आता आपण जो प्रकार पाहिला ना आत्ता स्पॉन्डिलोसिसचा हा आहे सर्वायकल रेडिक्युलोपॅथी म्हणजे यामध्ये ते मणके आहेत त्यांची झीज झाल्यामुळे ना त्यांना टोक निर्माण होतात आता हे टोक आहे जे जिथे जिथे ते जातात म्हणजे शरीरामध्ये तर सगळ्या नस नसा सगळीकडे वाहतच आहेत रक्ताभिसरण होतच आहे पण ते टोक जिथे जाऊन चिकटणार आणि ज्या नर्वला दाबणार त्या नर्वमधून रक्ताभिसरण थांबणार आणि मग त्याला सर्वायकल मेलोपॅथी म्हणतात म्हणजे त्यामध्ये कसं होतं की तो ब्लॉक झाल्यामुळे जर ती नर्व पायाकडे जाणारी असेल तर पायाकडे रक्तभिसरण थांबतं आणि तसंच ती जर नर्व असेल ती डोक्याकडे जाणारी मेंदूकडे जाणारी असेल तर मग तिकडे रक्तभिसरण थांबतं किंवा मंदावतं आणि त्याच्या परिणाम काय होतो की चालताना बॅलेन्स जाणे किंवा आपलं बॉडी स्ट्रक्चर चांगलं नसणे किंवा आपल्याला उठताना किंवा बसताना घेरी येणे चक्करणे तर असे परिणाम त्याचे होतात मग इथे एकच इथून तिथून एकच महत्त्वाचं आहे रक्तभिसरण वाढवणं आणि त्यासाठी हे स्ट्रेचेस सगळे महत्त्वाचे आहेत आता पुढची स्ट्रेचेस ही नीट पाहून घ्या शिकून घ्या पुढची आयसोमेट्रिक एक्सरसाइज ही आहे दोन्ही हात आपल्याला असे ठेवायचे आहेत पुश एक्सरसाइज आहे ही एक पाय पुढे आणि एक पाय मागे आता दोन्ही हातांनी भिंतीला कंटिन्युअस ढकलायचे इथे कुठेच प्रेशर कमी जास्त होऊ द्यायचा नाहीये कंटिन्युअस ढकलत राहायचं आहे आणि आता वॉल पुश केल्यामुळे आता मागून हा पाय जो माझा आहे त्या पायामुळे मी बॉडी पूर्ण बॅलन्स करू शकलेली आहे तर मागून हा पाय एकदम सरळ ठेवायचा स्ट्रेस ठेवायचा आणि पुढे कंटिन्युअस प्रेशर आता इथे मी कंटिन्युअस दाबून ठेवल्यामुळे मला इकडे बरोबर ताण येतोय मानेच्या भागाला आणि खांद्यांच्या भागाला हा सुद्धा प्रकार जवळजवळ तीन चार वेळा करायचा आहे म्हणजे आता जे काही कुठले प्रकार आपण पाहतोय ते सर्व प्रकार कमीत कमी दोन वेळा आणि पुढे जमत असेल तर तीन वेळा चार वेळा आपण प्रत्येक प्रकार करायचा आहे पुढचा प्रकार पाहूयात हा पहा हा जरा सांभाळून करा यात आपलं तोल पुढे किंवा मागे जाता कामा नये हळूहळू वजन सगळं भिंतीवर सोडायचं माथा टेकवायचा भिंतीला आणि सगळं वजन सोडायचं हा प्रकार करताना जर आहे मसल्स टाईट करायचे आणि मग हा प्रकार करायचा म्हणजे आपला बॅलन्स एकतर असा पुढे जाणार नाही आणि मागे पण येणार नाही बरोबर फ्लॅट सरळ स्लॅन्टिंग पोझिशन अस, असली पाहिजे आता पुढचा प्रकार आपण पाहूया आसनांना सुरुवात करूया पाठीवर झोपून आपल्याला मरकट आसन करायचंय दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवायचे आणि दोन्ही हात मानेच्या बाजूला ठेवायचे मग दोन्ही पाय एका बाजूला ठेवून मान दुसऱ्या बाजूला पुढचा प्रकार आपण पाहूयात पोटावर झोपून नकरासन दोन्ही हात असे ठेवायचे मागून दोन्ही पाय टोज वरती ठेवायचे स्ट्रेट इथे कंटिन्युअस आपल्या हातांवरती वजन पडत आहे आणि आपण बॉडी बॅलेन्स पूर्ण हातांवरती केल्यामुळे मानेवर आणि खांद्यांवरती चांगल्या प्रकारे आपल्याला ताण येतो पुढचा प्रकार पहा भुजंगासन। पुढचा प्रकार आपण पाहूयात सरळ बसून दंडासन स्थिती घ्यायची आता यामुळे पोश्चर आपलं सुधारतं कसं होतं आता मी बरेच जण जे आम्हाला सर्वायकल स्पॉनिसिसचा त्रास मला आहे असं जे सांगतात त्यांच्या पोश्चरमध्ये नेहमी एक बदल घडलेला असतो तो असा की मान एकतर पुढे असते किंवा बराच काल ती हो ते सरळ बसू शकत नाहीत आणि सरळ बसलं की मानेला त्रास होतो मग अशा स्थितीत काय करावं तर मानेमुळे इतर अवयवांना त्याचा त्रास होऊ नये मानेच्या त्रासामुळे आपण बाकीचे कुठलेच मुवमेंट करू शकत नाही असं होऊ नये यामुळे आपण पहिले सिटिंग पोजिशन सुधरायला पाहिजे आणि त्यासाठीच हा प्रकार आता इथे फक्त नॉर्मली बसलेले नाही आहे बी इथे मी पायांना एक चांगला ताण दिलेला आहे पाठीला चांगला ताण देऊन छातीवरती घेऊन सरळ बॉडी घेतलेली बॉडी पोश्चर आहे आता इथून ज्यांना मेजर पेन नाहीये ज्यांना जास्त त्रास होत नाहीये त्यांनी लवकर ते मसल स्ट्रॉंग करण्यासाठी स्ट्रेंथ आणण्यासाठी याच्या पुढचं जे आसन मी दाखवते ते आसन सरावात आणावं पूर्वोत्तनासन आता पुढचं आसन पाहूया कोणासन सर्व असणं कमीत कमी, कमी पंचेचाळीस सेकंड ते एक मिनिट आपण होल्ड करायचे पुढचं आसन पाहूयात वृक्षासन पुढचं आसन आहे ताडासन पायाच्या बोटांवरती उभं राहून आता पार्श्व नमस्कारासन नमस्कार आसनामध्ये एक पाय पुढे एक पाय मागे तर घ्यायचाच आहे पण त्यासोबत छाती पुढे घ्यायची ज्यामुळे आपली पाठ आहे ती पुढे ढकलली जाईल आणि त्याचा उपयोग खांद्यांना आणि मानेला होईल मग मा खांदे मागे घेता येतील आणि खांद्यांना मानेला पुढून आणि मागून दोन्ही बाजूने चांगला स्ट्रेच आपल्याला देता येईल स्ट्रेच देणं म्हणजे काय तर हे मसल्स सहित ज्या आतमध्ये रुतलेल्या ज्या नसणसा आहेत त्यांना सुद्धा ताण मिळतो आणि त्या नसनसांमधूनच रक्ताभिसरण होत असतं तर आपलं हात दुखणं जे आहे ते आपण लवकरात लवकर, लवकर थांबवू शकतो आणि तसंच बॉडी बॅलन्स आपण सुधरू शकतो आपले पोश्चर मेंटेन करू शकतो पुढचं आसन पहा भद्रासन परत इथून पद्मासन इथून पर्वत आसन या सर्व आसनांनी आपलं पोश्चर मेंटेन होईल पर्वत आसन आता गोमुखासन एक पाय गुडघ्यातून आहे दुसरा पाय त्या वाकवलेल्या पायाच्या बरोबर वरती ठेवून द्यायचा आता वरती जर हा उजवा पाय आलेला असेल तर आपण डावा हात वरती घ्यायचा उजवा हात मागे घ्यायचा आहे हेच आसन आपण मागून पाहूयात तर अशी ही योगासने दररोज करा आणि स्पॉन्डिलोसिसचा त्रास दूर करा